दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रश्मी शुक्ला यांची भेट झाल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे. शिंदे आणि शुक्लांची भेट वेगवेगळ्या ठिकाणी झाल्याची माहिती आहे. तर शुक्ला महाराष्ट्र सदनमध्ये शिंदे यांना भेटण्यासाठी आल्या होत्या, पण त्या ठिकाणी त्या नव्हत्या, त्यामुळे दोघांची भेट दिल्लीत वेगळ्या ठिकाणी झाल्याची माहिती आहे. राज्यातील फोन टॅपिंग प्रकरणामध्ये शुक्ला यांची चौकशी झाली होती आणि त्यानंतर आता सरकार बदललेलं आहे आणि अशातच रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येते. तर मुख्यमंत्री शिंदे आणि रश्मी शुक्ला यांची भेट घेतल्याची माहिती आहे. दरम्यान वेगळ्या ठिकाणी ते भेटल्याची माहिती सुद्धा समोर येते. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोनलाईनवर आहे. शिवाजी, काय सांगाल, रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येते, काय अपडेट्स आहे सध्याचे? निश्चित खरा फोन टॅपिंग प्रकरणी अडचणीत आलेल्या आयएएस अधिकारी रश्मी शुक्ला ज्या आहेत संधी अधिकारी, त्या आज दिल्ली दौऱ्यावरती होत्या आणि दिल्ली दौऱ्यावरती असताना त्या महाराष्ट्र सदनात आल्या होत्या. आणि महाराष्ट्र सदनामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्री नसल्यानं त्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं समजतंय. सध्या खात्रीलायक सूत्रांचं असं म्हणणं आहे की ते दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनामध्ये आल्यानंतर त्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ इच्छित होत्या, मात्र मुख्यमंत्री जे होते ते त्यांचे मुलगा, त्यांचा जो मुलगा आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या घरी गेलेले होते, त्यामुळं या ठिकाणी त्यांची भेट होऊ शकले, मात्र त्यांनी दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्यांची भेट घेतल्याचं समजतंय. सध्या तरी त्या ज्या आहेत सध्या महाराष्ट्रातील फोन टॅपिंग प्रकरणामध्ये त्यांच्या अडचणी वाढल्याचं आपण पाहिलं होतं. आता सरकार बदलल्यानंतर आता त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आल्याचं बोललं जात आहे. निश्चितच शिवाजी, धन्यवाद तुम्ही दिल्या या माहितीसाठी.